नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे कदम वाकवस्ती। जामटी बोदवड रस्त्याच्या दरम्यान सुमारे 8 किलोमीटर अंतरापैकी 6 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले, मात्र त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकदा येथे अपघात झाले आहेत, मात्र यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघाताच्या घटना घडण्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी चालकांकडून होत आहे। येवती नाक्याजवळील नाल्यामध्ये या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे। त्या रस्त्यावरून एकाच वेळी दोन वाहने चालवताना मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे। तसेच बोदवड लगतच 4 किलोमीटर अंतरावर अनेक दुचाकी वाहनधारक कडून खड्डा चुकवताना अपघात घडला आहे। गेल्या 5 महिन्यांपूर्वी याच खड्ड्यात 2 दुचाकीस्वार पडून गंभीर अपघात झाला होता, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जाते आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव।